मध्य भारतात नागपूरचे कळमना मार्केट सर्वात मोठे मार्केट आहे कळमणा मार्केटमधून संपूर्ण मध्य भारतात व मोठ्या मोठ्या कंपनीला लाल मिरची निर्यात होते मात्र यावर्षी लाल मिरची आवक खूप कमी झाली असून मिरचीच्या उत्पन्नामध्ये पण घसरण दिसली नागपूरच्या एपीएमसी मार्केटचे व्यापारी यांचे म्हणणे आहे की दरवर्षी या काळात चाळीस हजार पोत्यांची आवक असते पण मागे झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरची शेतीला खूप मोठा फटका बसला असून मिरची आवक खूप कमी झाली आहे एकीकडे जिथे आवक कमी झाली तर दुसरीकडे मिरचीचे दामही दुप्पट झाले आहेत मागील दोन महिन्याआधी एकशे तीस रुपयांचा भाव होता तर आज भाव दोनशे पर्यंत पोहोचला आहे येणाऱ्या काळात हा दाम अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे देखील मिरचीचे व्यापारी सांगत आहेत यावेळेस मिरचीची पोझिशन म्हणजे मिरची फसल खूप खराब झाली आहे हा दुष्काळी पाऊसमुळे आणि फार शेतकऱ्यांना लॉस आहे आणि पीक पण थर्टी पर्सेंट येत आहे फक्त यावेळेस मिरची बहुत कमी असणार त्यामुळे दीड महिना मागील मागील दीड महिन्यापासून मिरचीचे रे रेट आहे एकशे वीस एकशे तीस होते आता मिरचीचे रेट दोनशे रुपये झाला आहे आणि मालाचे जे पावडरसाठी यूज करतात मोठे मोठे कंपन्या त्याचं दोनशे चाळीस रुपयेपर्यंत रेट झालेला आहे यावेळीस चाळीस हजार पोत्यांची आवक असते यावेळेस आता पंधरा हजार पोत्याची आवक आहे दुप्पट भाव होऊ शकते शक्यता आहे म्हणजे एकशे तीस एकशे चाळीसच्या दोनशे दोनशे साठपर्यंत पण होऊ शकते कारण यावेळेस मिरच्या फार कमी आहे